जगामध्ये थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे कुणीही घाबरून जाऊ नये, गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी, म्हणजे कोरोना व्हायरसचा प्रसार व लागण होणार नाही, असे आवाहन पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांनी केलं आहे. जगामध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणू रोगाचा प्रसार मोठ्या झपाट्यानं होत आहे. भारतामध्येही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार कमी होऊन त्यावर प्रतिबंध आणण्यासाठी शासनाच्या वतीनं विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ सर्वच भागातील शाळा, कॉलेज, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह बंद ठेवण्यात आली आहेत. लग्न समारंभाबरोबरच सार्वजनिक ठिकाणी होणारे समारंभही बंद केले आहेत. त्याचबरोबर गावोगावच्या ग्रामदैवतांच्या यात्राही रद्द करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. औदुंबर येथील श्रीदत्त मंदिरही ग्रामस्थ भाविकांच्या आरोग्याच्या सुरक्षतेच्या दृष्टीनं बेमुदत बंद करण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर जनतेला आवाहन करताना राहुल रोकडे म्हणाले की विविध ठिकाणच्या येणाऱ्या आयक्यू बातम्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे, परंतु आजपर्यंत पलूस तालुक्यातील जनताही विविध प्रकारच्या संकटाचा धैर्यानं सामना करत आली आहे. त्यामुळे आता देखील जनतेनं घाबरून जाऊ नये. कोरोना संदर्भातील कोणतीही लक्षणं जाणवल्यास प्रथम दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरांना भेटावं आणि आपली काळजी आपणच घ्यावी. गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे मत पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांनी व्यक्त केलं. पलूस तालुक्यातील सर्व लोकांना याद्वारे माझी विनंती आहे की जगभरामध्ये थैमान घातलेला कोरोना रुग्णाचे पेशंटच्या किंवा ह्याबाबत पलूस तालुक्यातील लोकांनी घाबरून न जाता त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण स्वतःहून आपले काळजी घेणे गरजेचे आहे. वेळोवेळी आपण कोणाशी संपर्क आला असता शिंकल्यानंतर, खोकल्यानंतर आपले हात स्वच्छ साबणाने धुतले पाहिजे नाही, पण घरामध्ये विलगीकरण किंवा एका स्वतंत्र खोलीमध्ये राहावं, जेणेकरून आपल्याला आपला त्रास किंवा हे झालेला त्रास बरा लवकर बरा होईल व इतर कोणाला ह्यापासून संसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया किंवा अन्य मीडियामधून आपल्याला ज्या माहिती मिळतात त्यापासून पॅनिक किंवा घाबरून न जाता याची खातरजमा केल्याशिवाय आपण घाबरून जाऊ नका, ही माझी सर्व लोकांना विनंती आहे.